नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अंकगणित या विषयामधील आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. 2023 पूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या पण स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत, या स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहे. त्यामुळे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अंकगणितातील हे महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत आणि अंकगणित या विषयामधील आपला क्लास हा पहिला असणार आहे. आता यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न घेणार आहोत ते सुरुवातीला आपण समजून घेऊ. सुरुवातीला आपण बघितलं तर प्रश्न दिलेला आहे की एका स्पर्धा परीक्षेमध्ये बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढे पण आपले उत्तर बरोबर आले असेल त्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 2 गुण मिळणार आहे. त्याचबरोबर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. म्हणजे आपले जे प्रश्न चूक झालेले आहे त्यासाठी आपल्याला 1 गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवल्यास त्याला 30 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न बरोबर व चूक असेल. आता अशा टाईपचे आपण मुलांनो एकूण 3 प्रश्न घेणार आहोत. या 3 प्रश्नामध्ये पहिले सुरुवातीचे जे 2 प्रश्न असणार हे थोडेसे सोप्या पद्धतीचे असणार, पण तिसऱ्या नंबरचा जो प्रश्न असणार हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा चूक होतो. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी काही बेसिक कॉन्सेप्ट माहिती नसल्यामुळे हे प्रश्न त्यांचे चूक होते. मग आपण तिसरा जो प्रश्न आहे हा आपल्याला समजण्यासाठी सुरुवातीला आपण बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊ आणि नंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न सोडू. आता बघा मुलांनो, अशाच प्रश्नांचे किंवा अशाच तुम्हाला अंकगणितावरील मुलांनो व्हिडिओची तुम्हाला गरज असेल किंवा तुम्हाला त्याच्यावाली नीड असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की सर तुम्ही या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ करा. तर तुमच्या कमेंटनुसार मुलांनो मी त्या प्रकारचे समोर आपण व्हिडिओ घेत राहू. त्याचबरोबर अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करणं. त्याचबरोबर मुलांनो हे तुम्हाला तिन्ही पण प्रश्न समजले तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. सुरुवातीला आपण प्रश्न बघू. प्रश्न का दिलेला त्याकडे लक्ष द्या. प्रश्न दिलेला बघा, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवल्यास त्याला 30 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न बरोबर आणि किती प्रश्न चूक असेल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता बघा मुलांनो काळजीपूर्वक, इथे आपल्याला दिलेल्या 2 गोष्टी आहेत. सुरुवातीला आहे एकूण प्रश्नांची संख्या. एकूण प्रश्नांची संख्या आपण बघितलं तर आपल्याला दिलेली संख्या आहे 30. आता या 30 प्रश्नांमध्ये बघितलं तर काही असणार चुकीचे प्रश्न, त्याचबरोबर काही प्रश्न बरोबर असणार. हे सर्व मिळून म्हणजे चुकीचे प्रश्न आणि बरोबर मिळून एकूण प्रश्नांची संख्या होते 30. मग आता आपण काय करू मुलांनो, जे बरोबर प्रश्न आहे तर एकूण बरोबर प्रश्न आपण x घेऊ, त्याचबरोबर एकूण चुकीचे प्रश्न आपण y घेऊ. म्हणजे यावरून आपल्याला एक समीकरण तयार करता येणार. म्हणजे बरोबरचे प्रश्न अधिक चुकीचे प्रश्न बरोबर एकूण प्रश्न किती 30. आता आपण बघू पुढची कॉन्सेप्ट. त्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की बरोबर उत्तराला 2 गुण म्हणतात. म्हणजे तुम्ही एकूण बरोबर उत्तर x दिले असेल प्रश्नांचे तर तुम्हाला गुण किती मिळणार, तर x गुणेला किती 2 म्हणजे किती होणार 2x. त्याचबरोबर बघा, चुकीच्या प्रश्नाला 1 गुण कमी होतो तर चुकीचे प्रश्न किती आहे y, म्हणून y गुणेला 1 बरोबर किती असणार वजा y. कारण बघा चुकीच्या प्रश्नाला 1 का होतो, मार्क कमी होतो. आता यावरून बघितलं मुलांनो तर एकूण जे मार्क आहे किंवा एकूण जे गुण आहे हे किती आहे 30 आहे. त्याला आपण लिहिणार कसं, 2x वजा किती आपण x बरोबर किती असणार 30. आता आपल्याला यावरून 2 समीकरण मिळाले. यामध्ये पहिलं समीकरण, त्याचबरोबर हे दुसरं समीकरण. आता बघा मुलांनो काळजीपूर्वक लक्ष देऊ. इथे आपण बघितलं तर आपल्याला चुकीचे प्रश्न माहिती नाही आहे, त्याचबरोबर बरोबर प्रश्न माहिती नाही, म्हणजे 2 संख्या काय आहे अननोन आहे. तर आपल्याला एक गोष्ट समजून येते की जसं बघितलं मुलांनो आपण अधिक a असेल
आणि वजा का असेल ए असेल तर हे का होते दोन्ही पण कॅन्सल होते. मग बघितलं आपण मुलांनो तर लक्षात येते आपल्याला का इथे अधिक वाय आहे वजा वाय आहे. तर आपण इक्वेशन एक अधिक इक्वेशन दोन केलं तर हा वाय वाय का होतो कॅन्सल होतो म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार. एक्सची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला बरोबर प्रश्नांची संख्या मिळणार तर आपल्याला चुकीचे प्रश्नसुद्धा मिळू शकते. म्हणून मी काय करता इक्वेशन एक अधिक दोन करू म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती 30 त्याचबरोबर 2x वजा वाय बरोबर 30. आता यांची आपण बेरीज करू. बेरीज करत असताना आता आपण बघता येणार कोणकोणचे कॅन्सल होणार तर हा वाय आणि वाय कॅन्सल मग 2x अधिक एक्स म्हणजे किती होणार 3x त्याचबरोबर 30 अधिक 30 म्हणजे किती होणार 60 म्हणजे एक्स बरोबर किती 60/3 म्हणजे उत्तर असणार 20. म्हणजे याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती 20 म्हणजे बरोबर उत्तर किती असणार आपले बरोबर उत्तर असणार 20 म्हणजे आपण बरोबर प्रश्नाचे उत्तर किती दिले तर 20. आता चुकीचे काढायचे आहे चुकीचे प्रश्नासाठी एकूण प्रश्न आपल्याकडं 30 आहे त्यापैकी आपल्याकडं बरोबर 20 असेल तर चुकीचे किती असणार तर 10 चुकीचे किती असणार तर 10 म्हणजे यावरून आता आपल्याला समजून येते की या प्रश्नामध्ये एकूण बरोबर प्रश्नांची संख्या किती आहे तर 20 आणि चुकीच्या प्रश्नांची संख्या बघितली तर आपल्याकडे किती आहे 10. म्हणजे ह्या प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे बघितलं तर वाय होता आणि इथे पण सुद्धा वाय आणि या वायच्या दोघांचे पण जे चिन्ह होते हे प्लस आणि मायनस विरुद्ध होते म्हणून आपण यांची काय घेतली इथं बेरीज केली आणि हे दोन्ही पण कॅन्सल झाले. आणखी एक प्रश्न बघू म्हणजे तुम्हाला आणखी यावरचे कॉन्सेप्ट समजून येणार. पुढच्या प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न का दिलेला ते समजणं खूप गरजेचं आहे. प्रश्नामध्ये दिलेला बघा जर एका परीक्षेमध्ये योग्य उत्तराला 4 गुण मिळतात चुकीच्या उत्तराला वजा 1 गुण मिळतो एका उमेदवाराने जर 75 प्रश्नाची उत्तरे लिहिली आणि त्याला 125 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर आले किंवा चुकीचे आले. आता यामध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या पहिले आपण लिहून घेऊ. जसं बघा आपल्याकडे दिलेला एकूण प्रश्नाची संख्या किती आहे 75 म्हणजे एकूण प्रश्नांची संख्या एकूण प्रश्नाची संख्या किती 75. मग एकूणमध्ये बघितलं तर काही प्रश्न बरोबर असणार अधिक काही प्रश्न चूक असणार म्हणून आपल्याला एकूण प्रश्न किती आले 75. मग बरोबर प्रश्नासाठी आपण एक्स घेऊ चुकीच्या प्रश्नासाठी आपण वाय घेऊ म्हणजे यावरून बरोबरचे प्रश्न अधिक चुकीचे प्रश्न बरोबर किती येणार 75 याला आपण इक्वेशन एक देऊ. आता आपण पुढे बघू. पुढे आपल्याकडे दिलेले आहे 125 गुण. आता या 125 गुणामध्ये काही प्रश्नांचे उत्तर बरोबर आले त्यांचे गुण असणार आणि काही गुण हे चुकीचे असणार ते त्यामधून वजा केले म्हणजे आपल्याला किती गुण मिळणार तर 125. आता आपल्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा योग्य उत्तराला म्हणजे बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात मग बरोबर उत्तर किती दिले आपण प्रश्नांचे तर एक्स मग एक्स गुणेला किती करू 4 तर किती येणार हे 4x. आता बघितलं तर चुकीच्या उत्तराला 1 का होतो वजा होतो चुकीचे उत्तर बघितले तर वाय आहे त्याला आपण वजा 1 गुणाकार करू तर वजा किती येणार वाय तर दुसरं इक्वेशन येणार तर बरोबर प्रश्नांचे उत्तर वजा चुकीच्या प्रश्नांचे उत्तर बरोबर एकूण मार्क किती 125 याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आता यांची दोघांची पण आपण बेरीज करू इक्वेशन 1 अधिक इक्वेशन 2 तर हे एक्स अधिक किती वाय बरोबर 75 त्यानंतर 4x वजा वाय बरोबर 125. आता आपण यांची बेरीज करता तर हे काय होणार प्लस आणि मायनस कॅन्सल होणार मग 1x आणि 4x म्हणजे किती होणार 5x त्यानंतर बघितलं तर 125 अधिक 75 125 अधिक 75 होणार 200 म्हणजे x बरोबर किती तर 200/5 म्हणजे 5 किती होणार 20
म्हणजे एक्स बरोबर किती आलेला आहे 40, आणि एक्स म्हणजे काय बरोबर, म्हणजे बरोबर प्रश्नाचे उत्तर आपले किती आलेले आहे 40। आता आपल्याला चुकीचे प्रश्न काढायचे आहे, तर चुकीचे काढण्यासाठी आपल्याकडं एकूण प्रश्न दिलेले आहे किती, एकूण प्रश्न दिलेले आपल्याकडे बघितलं तर 75। या 75 मधून आपण काय करू, बरोबरचे प्रश्न वजा करू, म्हणजे 75 मधून 40 गेले तर उरले किती आपल्याकडे बघितलं तर 35, म्हणजे चुकीच्या प्रश्नाचे उत्तर किती दिले तर 35, आणि बरोबर प्रश्नाचे उत्तर किती दिले तर 40, म्हणजे उत्तर असणार 40 आणि 35। आता या दोन्ही पण प्रश्नामध्ये आपण बघितलं तर हा वाय का होता मुलांनो सारखा होता, म्हणजे इथं प्लस आणि वजा होता। आता या वायचा जो कोइफिशियंट आहे मुलांनो, कोइफिशियंट म्हणजे काय, तर जसं आपण 2x लिहितो, 2x म्हणजे या एक्सचा कोइफिशियंट किती झाला 2, त्याचबरोबर आपण मुलांनो 3y लिहितो, म्हणजे या वायचा कोइफिशियंट किती झाला 3। आता हे कोइफिशियंट मुलांनो जेव्हा चेंज असेल तेव्हा आपण काय करायला पाहिजे त्याकडे थोडंसं लक्ष द्या। पुढचा प्रश्न दिलेला तो समजून घेऊ सुरुवातीला। प्रश्न दिलेला बघा, 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात, चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात, तर एका उमेदवाराने सर्व प्रश्न सोडवले व त्या परीक्षेत 144 गुण मिळाले तर किती प्रश्न बरोबर आणि किती प्रश्न चूक आले, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। एकूण प्रश्नांची संख्या बघितलं तर बघा 50 आहे, तर बरोबर, तर आपण बरोबरच्या प्रश्नाला आपण एक्स घेऊ आणि चुकीच्या प्रश्नाला आपण मुलांनो वाय घेऊ, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती असणार तर 50। इथपर्यंत ठीक आहे। आता आपल्याकडे बरोबर प्रश्न बघितले तर एक्स आहे, आणि बरोबरासाठी बरोबर प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 गुण मिळतात, म्हणून आपण किती लिहिणार 4x। त्याचबरोबर बघा, चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात, कापले म्हणजे वजा केले जातात, आणि चुकीचे प्रश्न आहे आपल्याकडे वाय, म्हणून वजा आपण करणार इथं 3y बरोबर, तर आपल्याला किती मार्क मिळणार तर 144। आता एक लक्षात ठेवा इथे काळजीपूर्वक, आता समजण्यासाठी थोडंसं काळजीपूर्वक इथे लक्ष देणं गरजेचं आहे, नाही तर आपला प्रश्न चुकतो। इथं बघा मुलांनो, एक्सचा कोइफिशियंट किती आहे फक्त 1 आहे, सॉरी वायचा कोइफिशियंट किती आहे फक्त 1, आणि इथं वायचा कोइफिशियंट किती आहे 3 आहे, म्हणजे या वायचा कोइफिशियंट आपल्याला 3 आणण्यासाठी या पूर्ण जे इक्वेशन आहे याला मी 3 गुणाकार करतो, 3 गुणाकार केला तर 3 × x म्हणजे किती होणार 3x, अधिक 3 × y म्हणजे किती होणार 3y, आणि 5 × 3 किती 15। आता याला आपण नोट करू इक्वेशन नंबर 1, आणि याला नोट करू आपण इक्वेशन नंबर 2। आता आपण बघितलं तर 3x आहे 3x, सॉरी 3y आहे आणि 3y, तर आपण यांची काय करू बेरीज, अधिक सेकंड म्हणजे किती होणार 3x अधिक 3y बरोबर 150, त्याचबरोबर 4x वजा 3y बरोबर 144। आता याची आपण बेरीज करू, बेरीज करत असताना आपलं कॅन्सल होणारी आपण पहिले कॅन्सल करू, कॅन्सल केलं, या दोघांची बेरीज केली तर हे होणार 3 आणि 4 म्हणजे किती 7x, 150 अधिक 144 म्हणजे हे होणार 294, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार तर एक्स बरोबर किती तर 294/7, तर एक्स बरोबर आपल्याकडे भेटणार मुलांनो 42, म्हणजे एक्स काय आहे तर बरोबर, म्हणजे बरोबर प्रश्नांची संख्या हे किती असणार 42। आता चुकीचे काढायचे आहे, चुकीच्यासाठी आपण बघितलं तर एकूण प्रश्नांची संख्या होती 50, त्यामधून आपण 42 वजा करू तर उत्तर असणार 8, म्हणजे बरोबर प्रश्नांची उत्तर असणार आपली 42 आणि चुकीच्या प्रश्नाची उत्तर असणार 8। अशा प्रकारचे प्रश्न मुलांनो बघितलं तर प्रिव्हियस इयरच्या परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर वेळा प्रश्न हे विचारण्यात आलेले आहे। आता आपण मुलांनो हे तिन्ही पण प्रश्न घेतले, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी या टाईपचे प्रश्नांची गरज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला आठवणीने सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला किंवा तुमचे प्रश्न तुम्हाला समजले असेल तर तुम्ही मुलांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका। ओके ओके मुलांनो, यानंतर आपण आणखी
या अंकगणित या टॉपिकवर अशा प्रकारचे आपण 3 ते 4 टाईप घेणार आहोत, तर तुम्ही मुलांना आपल्या व्हिडिओला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.